तर मित्रांनो, एकदम भारी असा पाऊस पडू राहिला आहे. पावसाची इतकी कमाल आहे ना, तुम्हाला सांगतो. हे बघा, पाऊस चालू आहे, तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा पावसाची कमाल, इकडं सूर्य उघडा आहे आणि पाऊस पडतोय, पाणी साचलंय. तर हे पावसाची कमाल म्हणायची हा, फक्त पाऊस यायला लागला तर कोणत्या बी आबळातून येऊ शकतो पाऊस, हे म्हणलेलं आहे सगळ्यांनं. हे बघा, सूर्य इकडं उघडा आहे आणि इथं पाऊस चालू आहे. इकडं तर पाऊस नाही आहे, पण इथं पाऊस चालू आहे. मी पण लिंबालच्या सहाऱ्याला बसलो. हे बघा लिंबे, अचानक पाऊस सुरू झाला. पावसाची कमाल, इकडं इंद्रधनुष्य उभं राहिलंय. म्हणजे पाऊस कोणत्या पण आबळातून येऊ शकतो मित्रांनो. हे बघा इकडं इंद्रधनुष्य पडलंय, तुम्हाला झूम करून पाडतो. आता ह्या इंद्रधनुष्याची काय कमाल काय होती काय माहित. हे बघा आपल्या समोरच पडलं इंद्रधनुष्य. मस्तपैकी असा पाऊस झालाय, तर इकडं नाही पण आपल्या शेताकडं नाही, इथं तर झालाय पावसाची कमाल. ऊन पडलंय, ऊन बघा ना, पाऊस पाऊस. इकडं सूर्य उगलेला आहे, म्हणजे मावळाला चाललाय ह्या बाजूला आणि पाऊस पण चालू आहे. पावसाची कमाल हो, दुसरं काय, कोणत्या पण आबळातून येऊ शकतो पाऊस. आणि वरून जर असं काळं भंगार आबळ असलं त्या आबळातून पाऊस येत नाही. आणि आपल्या समोरच इंद्रधनुष्य पण झालंय तयार. अंधक दिसतंय का तुम्हाला, बघा. पावसाला काय म्हणत राव, हा पाऊस उघडा ना झालाय. आणि मी आता घरी कॉल केलाय, फोन केलाय, घरापाशी पाऊस नाही राव, इकडं आपलं घर आहे. आणि हे बघा इथं पाणी वाहतंय. अरे पावसाला काय म्हणत राव, जाऊ द्या, पडतोय इथं शेतात तर पडतोय. हे बघा पाणी निघलं या शेतामधून. आणि आता पुढे गेले तुम्हाला दाखवतो बरं का, सगळं कोरडं आहे आपल्या घराकडं, तिकडं एवढा पाऊस नाही, इथं पाणी वाहू राहिलंय. हे बघा ह्या वावरातून पण मस्तपैकी. आणि आपण पण असं मस्तपैकी राहिलो तू बा, आपला मोबाईल तर भिजणार आहे 100%. कानाचं दुपटं पाहिलंय, कानाला बांधलंय, वरून पाऊस पडतोय लिंबाखाली. पण एकदम भारी असा पाऊस झाला बरं का मित्रांनो. ह्या पुढच्या समोरच्या शेतावाल्याला तर टेन्शन नाही, आपल्या इकडं नाही अजून. हे इकडं सूर्य दिसतोय का तुम्हाला, सूर्य इकडं आपलं शेत आहे लांब आहे, तिकडं उघडच आहे. तर आपण निघू आता हळूहळू. तर आता आपण थोडासा व्हिडिओ बंद करू आता.